उज्ज्वल भवितव्य आपल्या मुलामुलींचं सर्वाधिक योगदान नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचं होय. आदर्श एज्युकेशन सोसायटीचं नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे उच्च शिक्षित अनुभवी स्टाफ 10वीचा 100% रिझल्ट डिजिटल शिक्षण प्रणाली सुसज्ज लायब्ररी आणि लॅबोरेटरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रासाठी प्रोत्साहन आणि व्यक्तिमत्व विकास यासह अनेक सुविधा प्री प्रायमरी ते 10वी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. काजीची जी पॉलिसी ठरली त्या समितीचा मी चेअरमन होतो. 1100 कोटी रुपये हे शासनाने दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे बोर्ड आता जरी तयार होईल, काजू बोर्डाचं खरं तर सेंट्रल गव्हर्नमेंटचं ऑफिस आपण सिंधुदुर्गमध्ये ह्यापूर्वीच आणलेलं आहे, नवीन ऑफिससुद्धा सिंधुदुर्गमध्ये असावं अशी मी मागणी केलेली आहे. निश्चितपणे ते सुद्धा होईल याची मला खात्री आहे. मध्ये सुरेश प्रभू साहेबांनी कॉमर्स मिनिस्टर असताना एक आश्वासन दिलं होतं की मी सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे जी इम्पोर्ट सबसिडी आहे 4% तुम्हाला कमी करतो टॅक्स, इम्पोर्ट टॅक्स तर इम्पोर्ट ड्युटी, त्या संदर्भात अजूनही काही निर्णय केंद्राने घेतला नाही. इथला प्रॉब्लेम असा आहे की काही लोकांना नोटिसा गेलेल्या आहेत की इथे ज्यावेळेला काजू कमी होतो त्यावेळेला इम्पोर्टेड काजू वापरला जातो, पण त्याला काही पर्याय नाही आहे. म्हणून त्या ज्या नोटिसेस आहेत ह्या शेवटी ही सवलत शासनाने का दिली तर इथल्या लोकांना रोजगार मिळावा म्हणून. आज मोठ्या प्रमाणात महिला या काजू कारखान्यामध्ये काम करतात, त्याच्यामुळे त्यांचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने सुद्धा अर्थमंत्र्यांच्याबरोबर मीटिंग घेतली जाईल. आणि एकंदरीतच आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय फडणवीससाहेब हे पूर्वीपासून त्यांचं कोकणावर प्रेम आहे, अजितदादांचं सुद्धा पूर्वीपासून कोकणावर प्रेम आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी जे इनिशिएटिव्ह सुरू केले आणि आता अजितदादासुद्धा आलेले आहेत आणि त्याच्यामुळे कोकणातल्या एकंदर प्रगतीला गती मिळेल याची मला खात्री आहे.